नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण कशावर बनवलेला आहे ते थंबनेल बघून तुमच्या लक्षात झालं असेल। तर मित्रांनो, याच्या अगोदरचे सर्व व्हिडिओ हे आपले ग्रहणशानावर फोकस करण्याचे होते, पण आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे आपण पश्मी डॉग ब्रीड, ही इंडियन ब्रीड आहे, त्याच्यावर बनवलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटतो ते कमेंट करून सांगा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, ही आहे पश्मी मादी, ही सध्या माझ्याकडेच आहे। हिचं वय आहे मित्रांनो 4 ते 5 वर्ष। हिला मी फक्त ब्रीडिंगसाठीच घेतली होती आणि ही आपल्या घरचा एक मेल होता, पश्मी मेल ओरिजिनलचा, त्याची बच्ची आहे आणि आपण ब्रीडिंगसाठी स्पेशल घरी ठेवलेली आहे। तर मित्रांनो, हिचं वय आहे 5 वर्ष। तर मित्रांनो, पश्मी श्वानाची पार कशी करावी किंवा पश्मी श्वान हा ओळखावा कसा? तर मित्रांनो, पश्मी श्वानाची एकच मोठी खासियत असते, ती म्हणजे त्यांच्या कानाचे केस। हे बघू शकता मित्रांनो, त्यांच्या कानाचे केस, बाकी कोणत्याही ब्रीडला इतके लांबलेचे केस येत नाहीत। आणि त्यांच्या पायाचे केस हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, त्यांच्या पायाचे केस आणि त्यांच्या तोंडाचा ठेवा, म्हणजे आपल्या ग्रेहाउंड श्वानांनाही ते खटका असतो थोडक्यात, म्हणजे खड्डा असतो, पण पश्मी श्वानांना तसं नाही येत मित्रांनो, पूर्णपणे सरळ तोंड असतं। बघू शकता मित्रांनो, ही आहे पश्मी ब्रीड। तर ह्याची पार कशी करावी हे तुम्हाला मी आता सांगितलं, की कानाला केस, पायांना केस आणि शेपटीला देखील केस असतात ह्या श्वानांना, आणि पूर्णपणे अंगावरती भरपूर असे केस असतात, बाकी कोणत्याही ब्रीडला यांच्यासारखे केस नसतात। आणि त्यांच्या तोंडीने, तोंडाच्या ठेवणवरून ते पश्मी श्वान लगेच आपल्याला ओळखू येतात। तर मित्रांनो, हे झाले पश्मी श्वान। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, माहिती कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा।